दिवाळी म्हटलं की तोरणहार आलेच, आणि या तोरणहाराला विशेष पसंती असते ती झेंडूच्या फुलांना. झेंडूच्या फुलामध्ये असलेलं तेज, असलेली शुभ्रता, यामुळे दिवाळीच्या सौंदर्यात अधिकच भर पडते. साधारणतः दसऱ्यापासून बाजारामध्ये येणारी झेंडूची फुले दिवाळीपर्यंत संपूर्ण बाजार फुलून टाकतात. परंतु अचानक आलेल्या पावसामुळे याच शुभ्र झेंडूच्या फुलांचा पिवळा चिखल वाशिमच्या बाजारपेठेमध्ये साचताना दिसतोय. पाहुयात उत्सवमलायूचा हा विशेष वृत्तांत. वाशिमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये काल म्हणजे दिनांक 27 तारखेला अनेक शेतकऱ्यांनी झेंडूच्या फुलांची विक्री जी इथे दुकाने लावली होती. यावर्षी झालेल्या पावसामुळे या झेंडूच्या फुलांची प्रचंड नासाडी झालेली आपण आज इथे पाहू शकतो. खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहू शकतो की इथे झेंडूची फुलं ही एकदम करपलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला दिसत आहे. शेतकऱ्यांना काही त्यांचा भाव योग्य मिळाला नाही, त्यामुळे त्यांनी ही जी फुलं आहेत ती इथेच टाकून जाण्याचा निर्णय घेतला. 10 रुपये 20 रुपये या दराने काल झेंडूची फुलं विकल्या गेली आणि त्यामध्ये खूपच अत्यल्प प्रतिसाद या शेतकऱ्यांना मिळाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पाण्यापावसाचा फटका बसल्यामुळे आणि मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात झेंडूची आवक झाल्यामुळे त्याला जो भाव नाही मिळाला तर त्यावर नाराज होऊन त्यांनी इथे फुलं ही टाकून दिलेली आहेत. बहुत नुकसान हुआ क्योंकि पानी की वजह से कुछ व्यापार नहीं हुआ. बहुत सारे लोगों की उम्मीद थी, आशा थी कि दिवाली की वजह से कुछ ना कुछ ऐसा कुछ ये बिक रहा होगा या होगा. दाम नहीं मिले ऐसा आपका कहना है क्या? दाम नहीं मिलेगा. क्या दाम से कल इन फूलों की बिक्री हुई थी यहाँ पर? 10 रुपये पहले शुरुआत हुई, 60-50 से, बाद में फिर 5 रुपये किलो या 10 रुपये में एक बड़ा कट्टा बिका. अच्छा, ये किसान जो यहाँ पर डाल के गए हैं तो इनका जाते वक्त क्या कहना था कि क्यों ये डाल के गए, क्या कारण था? कारण का तो माल बिका नहीं, क्या करेंगे पता नहीं, माल बिका नहीं उसके कारण के बस पानी आ चुका, पानी की वजह से कुछ लॉस होगा, पूरा छोड़ के चले गए उन्होंने, फट्टे सब छोड़ के चले गए. अच्छा, यानी उचित दाम ना मिलने की वजह से उन्होंने ये फूल यहाँ पर ही डालकर निकलने का फैसला लिया. निकलने का फैसला लिया, क्या करेंगे घर पर, एक भाड़े का किराया नहीं पूरा उनको, जो जो लाए थे किराया तो वो पैसे नहीं आए उनको, उसके कारण उन्होंने ये छोड़ के चले गए. और ले आए तो किराया लगता, इसलिए पैसे नहीं मिले, इसलिए उन्होंने छोड़ के चले गए जगह पर. चलो धन्यवाद भैया. असं वाटत आहे का दिवाळी साजरी होत आहे? या वर्षी दिवाळी सण हा खूप आनंद उत्साहाने साजरा होताना मला काही कुठं दिसत नाही, कारण शेतकरी वर्गांचा नुकसान झालेलं आहे. कारण की खूप मोठ्या प्रमाणात झेंडूचे जे फुलं शेतकरी वर्गाने लावलं होतं आणि ते त्यांचा खूप नुकसान झालेलं आहे. जवळपास मला वाटते कालचे जे भाव निघाले 5 रुपये 10 रुपये शेतकऱ्यांना भाव मिळत होता, परंतु इतकं नुकसान झाल्यामुळे शेतकरी खूप हवालदिल झालेला आहे. आणि शेतकरी हवालदिल झालेले असताना तरी पण मी त्यांना शुभेच्छा देतो की पुढचे जे त्यांच्या जे आहेत त्यांना रोजगारासाठी शेतीसाठी त्याला चांगले दिवस येवो, हे ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि माझ्याकडून सर्व शेतकरी वर्गांना, गरीबांना, माझ्या मित्रांना दिवाळीची हार्दिक शुभेच्छा. थँक्यू भैया. कसं वाटते दिवाळी हा सण साजरा होताना आनंदात असं वाटतं का कुठं? नाही, यावेळेला पावसामुळं भरपूर म्हणजे अस्तव्यस्त झालेलं आहे आणि सगळ्यात मोठा धक्का जो शेतकऱ्यांना झालेला आहे, त्याच्यानंतर व्यापाऱ्यांना त्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. तुम्ही वाशिममध्ये बघितलं असेल ठिकठिकाणी फुलाचे ढिगार, फुलावाले किंवा फळफ्रूटवाले किंवा बाकी आणखीन जे व्यापारी आहेत त्यांचं भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि पावसामुळे याचा खूप मोठा परिणाम पडणार आहे. या उत्साह तो संपलेला आहे, पूर्ण दिवाळीचा उत्साह जो टोटली संपलेला आहे. जो आनंदात नेहमी दिवाळी करतात, यावेळेला आनंदाची नसताना सगळं अस्तव्यस्त झालेलं आहे, त्याच्यामुळं पावसामुळे हा सगळा प्रकार घडलेला आहे. एकंदरीत आपण जे काही प्रतिक्रिया येत आहे की सर्वजण नाराज आहेत, दुःखी आहेत. जो काही त्यांचा धंदा होता, जो काही व्यवसाय होता, तो व्यवसाय नाही. अर्थात जर शेतकरी नाराज असेल तर मग या ईश्वरातील सगळेच घटक नाराज होणे साहजिक आहे. दिवाळी आनंदाने साजरी होत आहे? नाही, आनंदाने का वाटत नाही बाबा, काय कारण आहे? आता हे पाणी आता कसं आहे, उघडलं तर चांगली दिवाळी होणार. दिवाळी त्याला संपली पण हो, संपत संपणार आता दिवाळी, नाग दिवाळी लोक उद्या लोक आहे ना. दिवाळी काय सांगाल दिवाळीबद्दल? दिवाळीबद्दल काय सांगणार, चांगली दिवाळी गेली. आनंदात आहे का गेल्या वर्षी सारखी? नाही, गेल्या वर्षी आनंदात आहे, गेल्या वर्षीपेक्षाही आनंदात. हो, पावसाची समस्या, पावसानं तर परेशान करून ठेवलं आहे. दिवाळी नक्की आनंद आहे का? आता आनंदातच म्हणा लागल ना, आता काय, आता कसं म्हणा, आनंदातच म्हणा लागल. आता पावसाने किती व्यत्यय आणला तरी शेतकरी राजा आहे जो पॉझिटिव्हच आहे. थँक्यू.
ये पानी की वजह से दिक्कत हो रही है, पानी की वजह से प्रॉब्लम आ रही है। हाँ बहुत प्रॉब्लम आ रही है। मित्रांनो, दीपोत्सव अर्थात दिवाळी सर्वत्र साजरी होत असताना आमचा बळीराजा कुठेतरी दुःखी आहे, कुठेतरी नाराज आहे, आणि त्या बळीराजाची नाराजी आपण या फेकलेल्या झेंडूच्या फुलातून ओळखू शकतो, जाणवू शकतो। दहावीला असताना एक धडा अभ्यासक्रमाला होता लाल चिकल म्हणून, टमाट्याला भाव न मिळाल्यामुळं शेतकऱ्यांनी टमाटे संपूर्ण रस्त्यावर फेकून दिली होती आणि तसा तो लाल चिकल झाला होता। तशाच प्रकारचा काहीसा लाल चिकल आज वाशिमच्या या चौकामध्ये पाहताना दिसतोय। 4-6 महिने काबाड कष्ट करून पिकवलेला हा झेंडू आज सणासुदीच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांनी विकायला आणला होता, परंतु पाऊस आल्यामुळं या झेंडूचा अक्षरशः पिवळा चिखल इथे झालेला आहे। एकंदरीत शेतकरी किती नाराज झाला, कारण की 60 रुपये किलो, 70 रुपये किलो दसऱ्याला हे पीक हे फूल विकल्या गेलं, आणि दिवाळीला जो झेंडू हारापुलामध्ये जाणार होता, जो तोरणामध्ये सजणार होता, तो झेंडू आज रस्त्यावर असा पडताना आपण पाहतोय। खरोखरच यातून आपल्याला शेतकरी राजाचा काबाड कष्टाची प्रचिती येते, त्याच्या दुःखाची जाणीव येते। व्हिडिओ जर्नालिस्ट चंद्रशेन निंगोलेसह वत्सगुल्म लाईव्हसाठी राम धनगर, वाशिम।